मित्रांचाच विषय निघाला म्हणून मी काही नावं सांगतो तुम्हाला. त्या नावांविषयी एक चांगला गुण आणि एक वाईट गुण, वाईट म्हणा किंवा सुधारणा करण्याला वाव असणारा गुण असं म्हणू, त्याच्यात आणखी थोडं चांगलं आहे अर्थाने. तर तुम्ही एक चांगला गुण सांगा, एक सुधारणा करण्यासाठी वाव असणारा गुण सांगा, आणि त्या व्यक्तीविषयी तुम्हाला कुठलं जर गाणं सुचवा वाटत असेल तर गाण्यातून तुमच्या फिलिंग तुम्ही सांगू शकता. पहिलं नाव आहे बाळासाहेब थोरात. बाळासाहेब थोरातांचे मी त्यांना अनेक वर्षापासून विधिमंडळामध्ये पाहिलेलं आहे, मंत्री म्हणून पाहतो आहे. बाळासाहेब अतिशय म्हणजे सौजन्याने वागतात, एक त्यांचा प्लस पॉईंटच आहे. एक हा गुण झाला, अतिशय गोड बोलतात. मी त्यांना नेहमी त्यांची आम्ही गप्पा गोष्टी करतो, म्हटलं बाळासाहेब तुम्ही इतकं गोड बोलता की जो माणूस काम करतो त्याला तर खूपच बरं वाटतं की माझी प्रशंसा झाली, आणि जो काम करत नाही त्याचाही तुम्ही तारीफ करता बऱ्याचशा वेळेस की ज्याच्यामुळे तो लाजून काजून कहून चांगलं काम करतो. हा एक चांगला गुण झाला. सुधारणा करण्यासारखा गुण कोणता आहे त्यांच्यात? बाळासाहेब ज्येष्ठ आहेत नाही, पण मित्रत्वाच्या नात्याने काय सांगा, राजकारणामध्ये असे अनेक बाळासाहेबांना अधिक मित्र जोडण्याची गरज आहे, जोडतात. पण त्यांचं कसं आहे, एक इंटरनल जग वेगळं आहे आणि बाहेरचं जग वेगळं आहे. तर मला वाटतं की त्यांची जी त्याच्यात बदल झाला, त्याच्यामध्ये अंतर्गत जी काही त्यांची मैत्रीशी जे काही त्यांना जे काही त्यांचं सर्कल आहे ते अधिक माणसं ते जोडली पाहिजे असं वाटतं मला. कारण त्यात असं की दोघांनी खूप पाहिलेलं आहे, बरोबर आहे, बरोबर. त्यामुळे थोडंसं अधिक जो माणसं जोडण्याचा त्यांनी प्रयत्न केला पाहिजे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आणि तुमचे या सरकार नंतर खूप जवळचे संबंध आले, पूर्वी एवढे नव्हते. बरोबर. उद्धव ठाकरेंचा एक चांगला गुण आणि एक सुधारण्याला वाव असणारा गुण काय सांगाल? उद्धव ठाकरेंना मी गेल्या 1.5-2 वर्षांमध्ये अधिक जवळून पाहतो आहे. राज्याच्या मंत्रिमंडळात काम करत असताना अतिशय हुशार विचार निर्णय घेत असताना अतिशय विचारपूर्वक निर्णय घेत आहेत, आणि प्रशासनामध्ये तरी अनुभव जरी कमी असला तरी सहकाऱ्यांवर विश्वास ठेवून ते त्यांचं काम आहे. आणि एक गोष्ट मी पाहतो आहे, जोपर्यंत तुम्ही त्यांच्याशी म्हणजे कोणाच्या बाबतीमध्ये नीट आहेत ते नीट आहेत, पण तुम्ही जर त्रास द्यायचा प्रयत्न केला तर त्याच्याबद्दल सुद्धा चांगला बंदोबस्त करायची त्यांची जी काही मी बिलकुल म्हणजे ज्याला एक खंबीर मुख्यमंत्री म्हणू तशा पद्धतीने चांगला गुण झाला सुधारण्याला वाव असणारा. त्यांना अजून प्रशासनाच्या बऱ्याच गोष्टी त्यांना थोडंसं निर्णय प्रक्रियामध्ये थोडासा अवधी लागतो, निर्णय घेतात हो, थोडा वेळ जातो, यासाठी की त्यांना ते कॉन्फिडन्स यायला हा निर्णय घेत असताना तो निर्णय योग्य होईल काय सल्ला करतात, आमच्याशी चर्चा आमच्या सहकाऱ्याशी बोलतात चर्चा करतात, त्यामुळे त्याला थोडी स्पीड आली पाहिजे असं वाटतं, गती आली पाहिजे, ती अनुभवाने येईल. राष्ट्रवादीचे नेते आणि ज्यांच्यामुळे हे सरकार बनलं असे शरद पवार. पवार साहेबांचा दांडगा अनुभव एवढा मी त्याला पाहतो, एवढी एनर्जी त्यांच्याकडे कशी येते हाच प्रश्न आहे. याही वयामध्ये पवार साहेबांना त्यांना जो त्रास आहे तो लक्षात घेऊनसुद्धा त्यांचं फिरणं, त्यांचं प्रशासकीय अनुभव, त्यांचं गायडन्स, त्यांची परिपक्वता, हजरजबाबीपणा उत्तम आहे. म्हणजे आणि एक वेगळा गुण म्हणजे सुधारणा करण्यासारखा किंवा मला वाटतं की आता पटणारच्या या स्टेजला त्यांना सुधारण ते आहे तसंच एक्सेप्ट करावं लागेल आपल्याला. मुद्दा असा आहे की पवारसाहेबांना आम्ही काही सुधारावे त्याची काही सांगणं येतपत आम्ही काही अनुभवी नाही आहोत, पण त्यांनी आयुष्यामध्ये एवढं सगळं पाहिलेलं आहे, त्यांना आता सुधारण्यासाठी आम्ही काय सांगावं एवढी मोठी आहे तसे ॲक्सेप्ट करा, आहे तसं ॲक्सेप्ट नाही हे भागच आहे. एक नाव असं आहे की ज्या नावाविषयी सतत तुमची सध्या जुगलबंदी चालू आहे मराठा आरक्षणावरून वगैरे, मला त्या राजकीय ह्याच्यात जायचं नाही, देवेंद्र फडणवीसांविषयी काय सांगा? अतिशय हुशार आहे देवेंद्र फडणवीसांना मी फार जवळून पाहिलेलं आहे, विरोधी पक्ष नेते म्हणून मी त्यांना पाहिलं आहे. अतिशय हुशार माणूस आहे, अभ्यासू आहे, सभागृहात मी विरोधी पक्ष नेते म्हणून मंत्री होतो, मुख्यमंत्री होतो, ते विरोधी पक्षात होते, आजही विरोधी पक्षात आहेत. अतिशय अभ्यासू, हुशार, संबंध सर्वांचे चांगले आहेत आणि एक चांगला नेता म्हणून सुधारण्यासाठी वाव असणारा गुण. त्यांनी सुद्धा विरोधी पक्षातल्या काही लोकांना म्हणजे आम्ही म्हणजे एक बियॉन्ड पार्टी लाईन्स काही लोकांशी संबंध अधिक वाढवले पाहिजेत, त्यांचं पक्ष म्हणून त्यांची तत्व त्यांनी सांभाळावी, पण बियॉन्ड पार्टी लाईन्स काही मित्रतेने जोडायचं कन्सेप्ट जसं पवारसाहेब करत आहेत ती त्या पद्धतीने विश्वासार्थ आपले कायम ठेवून त्यांनी आपली इतरांशी संबंध जोडण्यामध्ये काही हरकत नाही असं मला वाटतं. आणि विलासरावांचे आपले संबंध सर्वश्रुत आहेत,
अमित देशमुख बद्दल काय सांगाल, चांगला गुण काय सांगाल आणि सुधारण्याला वाव असणारा गुण काय? अमित देशमुख एक हुशार तरुण आहे, अनुभवी आहेत, संयमी आहेत, का चांगलं काम करतायत आणि एक विलासरावजींचं बॅकग्राऊंड आहे. लोक त्यांना विलासरावजींचा मुलगाच म्हणून नव्हे तर एक हुबेहूब विलासरावांकडचं सारखंच काम करणारा म्हणून त्यांच्याकडे पाहतात. तो एंटरप्राइझिंग आहेत आणि त्यांना एक चांगलं भवितव्य आहे आणि सुधारण्याला वाव. मला वाटतं त्यांना काय केलं पाहिजे असं आहे की अनुभवाने सगळ्या गोष्टी घडतात, एक सुरुवात आहे, त्यामुळे मला वाटतं अनुभवाने ते बरं शिकतील. बराचसा वाव आहे शिकण्याकरता, वादच नाही, पण काम निश्चित नाही. पण कुठला गुण त्यांनी बदलला पाहिजे, आणला पाहिजे किंवा बदलला पाहिजे? लोकांमध्ये अधिक ॲक्सेसिबल असलं पाहिजे आणि लोकांशी अधिक वेळ देऊन काम केलं पाहिजे. करतात ते, पण ते अजून लक्ष द्यायची गरज आहे. अच्छा,